नमस्कार स्वागत आहे तुमचं वे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये मा आजचा आपला विषय आहे बंपर सेक्टर आता बंपर सेक्टर म्हणजे असे सेक्टर ज्यांचे लॉकडाऊन मधनं लॉकडाऊन नंतर शेअर वाढतील कुठल्या सेक्टरचे शेअर्स लॉकडाऊन नंतर वाढतील सध्या लॉकडाऊन चालू आहे तीस जून पर्यंत परंतु या लॉकडाऊन नंतर पण अचानकच सगळे सेक्टर वाढतील असं तर काही होणार नाही सध्या सगळ्यात जास्त सेक्टरची कुठल्या सेक्टरची गरज आहे तर फार्मा सेक्टरची गरज आहे तर फार्मा सेक्टरसाठी साठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर यू वे मराठी युट्यूबवर टाईप करा यू वे मराठी फार्मा सेक्टर म्हणून तुमच्या समोर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक व्हिडिओ येईल लॉकडाऊन अँड फार्मा सेक्टर यु वे मराठी असंच तुम्हाला युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचंय तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल सोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फार्मा कंपन्यांची लिस्ट दिलेली आहे ती पण तुम्ही मोफतमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो लॉकडाऊनच्या काळात खूप साऱ्या कंपन्यांचे शेअर्स खूप जास्त भावाने खाली आलेले खूप खाली पडलेले आहे निफ्टी पण तसा खाली पडलेला आहे परंतु सगळेच शेअर जर स्वस्त दिसत असतील तर यातले नेमके घ्यायचे कुठले ओके आणि जर शेअर घ्यायचे तर ते पुढे वाढतील का कारण की इकॉनॉमी रुळावर यायला लगेचच येणार नाही त्यात दोन चार सहा महिन्याचा काही अवधी लागेल बरोबर ना आणि तो अवधी जर लागत असेल तर आपल्याला अशा वेळेस कुठले सेक्टर निवडायला पाहिजे जेणेकरून जरी लॉकडाऊन वाढलं किंवा जरी कुठले सेक्टर वाढत नसेल माझा शेअर कसा वाढेल याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज पूर्णपणे डिस्कस करणार आहोत तुम्हाला जर काही शेअर मार्केटची मार्गदर्शक पुस्तके पाहिजे असतील कोर्सेस पाहिजे असतील किंवा तुम्हाला डेमॅट अकाउंट उघडायचं असेल अँजल ब्रोकिंगचा सुद्या झिरोदाचा द्या किंवा अपस्टॉकचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा माझा नंबर पण आहे शहाण्णव झिरो सात चौवेचाळीस आठ नऊ आठ झिरो यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि मी फ्री कोर्सेस फ्री आ, बुक्स किंवा वेबसाईट म्हणून मला व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला ती डिटेल पाठवून देईल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आमच्याकडे जर डीमॅट अकाउंट उघडत असाल तर मी काही पुस्तकं का एक पाच ई बुक्स आहे ज्यात शेअर मार्केटची माहिती आणि फंडामेंटल पाच सेक्टरची माहिती मी देतो सोबतच इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा शेअर मार्केट मध्ये मा आणि युट्यूबवर सर्च करताना युवय मराठी म्हणूनच करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा तर चला वळूया आजच्या सेशनकडे मित्रांनो जेव्हापासनं लॉकडाऊन लागलेलं आहे तेव्हापासनं ही जी शैली आहे लोकांची जीवनशैली बदललेली आहे कारण की दोन ते तीन महिने तुम्हाला घरातच बसावं लागतंय आता बऱ्याच ज्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा जा, ज्या ज्यांचं डिमांड कंटिन्यू असतं फॉर एक्झाम्पल समजून घ्या स्टील कंपन्या आहे सिमेंट बनवणाऱ्या कंपन्या आहे किंवा इतर कुठल्या ज्या कंपन्या असतील ज्यांना प्रोडक्शन करावं लागतं जास्तीत जास्त किंवा प्रोडक्शनच्या खापावरच त्यांचा तो प्रॉफिट असतो अशा कंपन्यांवर थोडासा निगेटिव्ह परिणाम होतोय किंवा चैनीच्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम होतोय आणि काही कंपन्यांवर पॉझिटिव्ह परिणाम होतोय आता लॉकडाऊन संपल्यानंतर अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्यांच्यावर की पॉझिटिव्ह परिणाम राहणार आहे किंवा लॉकडाऊनमध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्यांनी एक चांगली मूव घेतलेली आहे ओके चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्या कंपनीचे शेअर वाढण्याबाबतीत तर हे शेअर कुठले या कंपन्या कुठल्या आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर सर्वप्रथम येत आहे एफ एम सी जी सेक्टर एफ एम सी जी सेक्टरचा बऱ्याच जणांना फुलफॉर्म माहिती नसतो किंवा हे सेक्टर काय असतं ते माहिती नसतं तर हे सेक्टर अशा गोष्टींसाठी आहे की ज्यात आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी जसं की तेल लागतंय खाण्याचा असू द्या किंवा डोक्याला लावण्याचा असू द्या त्यानंतर शॅम्पू लागतोय त्यानंतर आपल्याला काही पॅकिंग फूड लागतंय जसं की मॅगी लागतंय टॉप रमन अशा काही ज्या भरपूर कंपन्या आहेत त्यानंतर बेसनपीठ लागतंय पॅकिंगमध्येच येतं त्यानंतर बिस्किट लागतंय या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स या सगळ्या काही ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहे ज्या कंपन्या बनवतात त्यांना म्हणता एफ एम सी सेक्टर एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या मित्रांनो दोन महिने झाले दोन महिने सगळेजण घरीच बसून आहे बरोबर ना तर मग या ज्या वस्तू आहे तर या वस्तू थोड्याशा जास्त लागतात ज्यावेळेस तुम्ही मुव्हिंग टू द वर्क किंवा तुम्ही कामाच्या जा ठिकाणी जात असता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही एक टिफिन घेऊन जाता आणि टिफिन दुपारी काय जो त्याचा वेळ असेल तुमचा इंटरवलचा त्यावेळेस तुम्ही जेवण करता आणि त्यानंतर जास्तीत जास्त एक दोन चहा दिवसाचा काही जणांना तंबाखूची सवय असेल काही जणांना इतर कुठल्या गोष्टीची सवय असेल सिगरेटची तर ते ऍज पर देअर रिक्वायरमेंट यूज करतात परंतु आता लॉकडाऊन मध्ये काय सगळ्याच्या सगळे घरीच आहे आणि सगळ्याच घरी आहे त्यामुळे या सगळ्या ज्या वस्तू आहे त्यांचे कन्झम्पन जास्त वाढलेले आणि इवन लॉकडाऊनच्या काळात सुद्धा या वस्तूंची मागणी कमी झालेली नाहीये वाढलेलीच आहे आणि यांचे शेअर सुद्धा यांचे शेअर सुद्धा स्टेबल आहे अगदी खूप जास्त पडलेले नाहीये तर मग हे झाल्यानंतर या शेअर मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हे तुमच्यासाठी प्रॉफिटेबल राहील सध्या जरी इन्व्हेस्टमेंट करताय तरी हे तुमच्यासाठी प्रॉफिटेबल राहील बरं माझं खोटं वाटतंय की खरं वाटतंय आता एक सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला बऱ्याच जणांना सवय असते घरी बसलं का दहा दहा मिनिटाला काही एजेड लोक असतात किंवा घरात आपल्या आजोबा असतील आजी असेल तर मग त्यावेळेस काय अगदी वर्किंग पर्सनला सुद्धा एक अर्धा एक तास झाले की चहाची आठवण येत असते तर मग अशी चहाची कुठली कंपनी फेमस आहे तुम्हाला आठवते आता तुम्ही जी चहा वापरत असाल मला माहिती नाही ती लिस्टेड आहे की नाही परंतु टाटा कॉफी नावाची कंपनी एक आहे बरोबर ना आता टाटा कॉफीचा काय रिझल्ट आहे आपण बघूया ऑनलाईन मी या ठिकाणी गुगलवर आलेलो आहे हे हे गुगल दिसतंय तुम्हाला इथे मी टाईप करतो टाटा कॉफी ओके टाटा कॉफी शेअर टाटा कॉफी शेअर कशासाठी की या शेअरचा भाव कशा प्रकारे आहे काय आहे ते मला चेक करायचंय ओके आता हे मागच्या एका दिवसाचं दाखवतोय है, दिसतंय तुम्हाला या ठिकाणी मी झूम इन करतोय ओके हा भाव काय दाखवतो पंच्याहत्तर टाटा कॉफी लिमिटेड एन एस सी मध्ये त्याचं नाव टाटा कॉफी आहे भाव आहे पंच्याहत्तर रुपयाचा आणि हा जो ग्राफ आहे हा एका दिवसाचा आहे लॉकडाऊन किती दिवसापासून सुरू आहे जवळपास दोन महिन्यापासून इथे कुठे दोन महिन्याचं दिसत आहे का नाही दिसत आहे मी एक महिन्यावर क्लिक करतोय आता मित्रांनो बघा एक महिन्यावर क्लिक करतोय तर काय झालंय हे हा शेअर खाली आलाय काही दिवसासाठी अठरा मे नंतर अचानक याच्यात त्र्याहत्तर पासून उसळी वाढ दिसते बरोबर ना त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि हा वाढता आज याचा जो अरो याची जी डायरेक्शन दिसते ती समोरच्या साईडला दिसते याचा अर्थ काय की कन्झम्शन कुठे तरी वाढलेलंच आहे नक्कीच ओके तर मग हे जे वाढलेलं कन्झम्पन आहे तर मग याचा या आपण फायदा घ्यायला शिकलं पाहिजे जर तुम्ही या ठिकाणी जरी सत्तर रुपयाला शेअर आहे सत्तर रुपयाला शेअर तो जर विकत घेतला असता ऐकून घ्या डिस्क्लेमर पण ऑनलाईन चालू आहे हे डिस्क्लेमर असा की मी रिकमेंडेशन देत नाहीये मी टिप्स देत नाहीये फक्त समजून सांगण्यासाठी टाटा कॉफी या शेअरचा उपयोग करत आहे तुम्ही असेच आणखी शेअर शोधू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या तर हा शेअर वरती जातोय आणि या वरच्या शेअर मध्ये तुम्हाला समजू शकतं की थोडे एक शंभर शेअर साठी साडेसात हजार रुपये लागले असते आणि हा शेअर तुमचा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पाच रुपयांनी वाढलेला आहे साडेसात हजारावर पाचशे रुपये तुम्ही काढले असते म्हणजे जवळपास आठ टक्के साडेसात आठ टक्के तुम्हाला एका महिन्यात रिटर्न सांग एका महिन्यात नाही हा कि ही किती तारीख आहे अठरा मे ते दोन जून अठरा आणि दोन वीस तीस ओके म्हणजे जवळपास बारा दिवसातच तुम्हाला पाचशे रुपये हा या ठिकाणी फायदा झाला असता ओके आता डिलेव्हरीसाठी पण आपल्याकडे कोर्स आहे तुम्ही जर मला व्हॉट्सअप केलं तर त्यावर मी तुम्हाला माहिती नक्की देईल तर मग आणखी कुठले कुठले एफ एम सी जी सेक्टर आहे किंवा तुम्ही कुठल्या एफ एम सी जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात मला कळवा नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला जर एफ एम सी जी सेक्टर कुठले आहे त्यांची जर फंडामेंटलची माहिती पाहिजे तर त्यासाठी माझ्याकडे एक पीडीएफ अवेलेबल आहे पण ती पी डी एफ पेड आहे नाईंटी नाईन रुपीजला ती पीडीएफ आहे एक्सेलमध्ये आहे ती जी फाईल आहे मध्ये आहे आणि त्यात पॅरामीटर दिलेले आहे जे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे ते तुम्ही चेक करू शकता डाउनलोड करून घेऊ शकता आता दुसरे सेक्टर आहे दुसरं महत्वाचं सेक्टर आहे ऑनलाइन सर्व्हिस प्रोव्हाइडर ऑनलाईन सर्व्हिस प्रोवायडर म्हणजे इंटरनेट बद्दल बोलतोय का तर नाही नक्कीच इंटरनेट बद्दल बोलत नाहीये फॉर एक्झाम्पल फेमस कंपनी अमेझॉन एक्झाम्पल फेमस कंपनी आहे फ्लिपकार्ट ओके या कंपन्या काय करताय हो? या कंपन्या दुकानदाराकडनं कुठला तरी माल घेताय ओके आणि तो माल विकताय ग्राहकापर्यंत ओके यांचा स्वतःचा काही माल आहे का किंवा okay? टाटा क्लिक समजून घ्या भारतीय कंपनी आहे बरोबर त्यानंतर नुकतीच रिलायन्स स्मार्टची कंपनी त्यांनी हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे मी तुम्हाला रिकमेंडेड करेल की नाही का या दोन कंपन्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि याच्या अभ्यासाअंतर जर तुम्हाला रिझल्ट चांगला वाटत असेल तर नक्की इन्व्हेस्ट करा तर या ऑनलाइन सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्या काय करता कि कंपन्याकडनं किंवा एखाद्या ठिकाणावरनं बल्कमध्ये मटेरियल माल घेता आणि तो ग्राहकापर्यंत पोहोचवता आणि त्याच्यावर आपले काही टॅक्सेस लावता बरोबर जसे की सांगितलं फ्लिपकार्ट आणि अमेझॉन त्यानुसारच ते त्यांचा स्वतःचा इन्कम जनरेट करत असतात तुम्हाला जर माहिती असेल तर जॉन बेजोस आ, हे चे मालक आहे ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ओके आणि मी अशी अपेक्षा बाळगतो इच्छा ठेवतो की काही दिवसांनी हे जे टाटा क्लिक टाटाचे जे मालक आहे रतन टाटा आणि रिलायन्स मार्टचे पण जे मालक आहे ते नक्कीच श्रीमंत व्हावेत त्यांच्या एवढे किंवा किमान त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हावेत मग त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल अशा कंपन्या ज्या ज्या कंपन्या तुम्हाला ऑनलाईन सुविधा प्रोव्हाइड करतात आता या जसं की सांगितलं कंपनीकडून वस्तू घेऊन ग्राहकाला पुरवता नुकताच रिलायन्सने जिओ मार्ट हा त्यांचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या रिलायन्स सगळीकडेच उतरत आहे रिलायन्स ऑइल आहे रिलायन्स पेट्रोकेमिकल आहे त्यानंतर रिलायन्सचा मोबाईल पण आहे कम्युनिकेशन सेक्टरमध्ये पण आहे ओके तर मग सेक्टर या सेक्टरमध्ये नक्कीच वाढ होते तर हा एक बेस्ट पर्याय तुमच्यासाठी होऊ शकतो किंवा होणार आहे लॉकडाऊन नंतर या कंपन्या वाढण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे तिसरा सेक्टर आहे एंटरटेनमेंट सेक्टर दुनिया सिर्फ तीन चीजों पे चलती है एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट परंतु यावेळेस बघण्याचा थोडासा दृष्टिकोन वेगळा ठेवा दोन महिन्यापासनं सिनेमागृह बंद आहे बरोबर ना मग जेव्हा मॉल्स बंद आहे सिनेमागृह बंद आहे त्यावेळेस यांचे शेअर कस काय वाढू शकतात हा प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजे जर तुम्ही अगदी उघड्या डोळ्यांनी आणि ब्लाइंडली माझ्यावर विश्वास ठेवत नसाल तर बरं विश्वास ठेवत असाल तरी काही अडचण नाही मी तुम्हाला याचं सोल्युशन याच व्हिडिओत देणार आहे आता ही त्यांनी संधी शोधली जे जे पिक्चरचे निर्माते आहे ओके प्रोड्युसर आहे त्यांनी सगळ्यां आता या निर्मात्यांनी प्रोड्युसरनी हे सर्व सिनेमे मालिका सिरीज इवन पिक्चर या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत मित्रांनो याचा सरळ सरळ अर्थ काय किंवा कसा समजतो बघा की तुम्हाला जर थिएटर जायचं आहे ओके तिथे जास्त पैसे लागणार सिंगल पर्सनसाठी ओके आणि तुम्हाला किंवा त्या प्रोड्युसरला थिएटर खरेदी करण्यासाठी किंवा स्क्रीन खरेदी करण्यासाठी काही खर्च येत असेल बरोबर ना तर तो खर्च, त्या खर्च त्यांचा ऑटोमॅटिकली एलिमिनेट झालाय म्हणजे बंद झालाय त्या खर्चाची गरजच नाही करायची आता त्यांना मग याचा अर्थ काय होणार त्यांच्या त्यांचा जो फायदा आहे त्याच्या फायद्यात ऑटोमॅटिकली वाढ होणार जेणेकरून त्यांच्या शेअर्समध्ये इन फ्युचर काही दिवसात वाढ दिसू शकते जर त्यांचे शेअर वाढताय ओके लगेचच त्यांचा जर प्रॉफिट वाढतोय तर तो लगेच तुमच्या शेअर मध्ये दिसणार नाही त्यांच्या शेअर मध्ये दिसणार नाही परंतु काही दिवसानंतर तो नक्की त्यांच्या शेअर मध्ये दिसू शकतो आणि आणखी एक गोष्ट की तुम्हाला आता जो प्रेक्षक फक्त थिएटरमध्ये थिएटरची कॅपॅसिटी काय की हंड्रेड पीपल टू हंड्रेड पीपल बरोबर शंभर दोनशे दीडशे किंवा इव्हन त्यापेक्षा कमीही असेल परंतु घरी जर बसतोय आपण आपल्या गल्लीतच समजून घ्या ना गल्लीत जर आपल्या दहा घरं आहे दहा रो हाऊस आहे एका बाजूला एक तर दहा हाऊस हाऊसमध्ये पाच पाच पर्सन एका घरात समजून घ्या तर पन्नास पैकी पन्नास पैकी तीस जण तरी हा ऑनलाईन ऑनलाईन वेब सिरीज म्हणा ऑनलाईन मालिका म्हणा सिनेमे म्हणा आजकाल पबजीचं जितकं वेळ लागलंय बरोबर ना तर काही दिवसांनी होऊ शकतं सिरीज मालिका आणि पिक्चरचं पण तेवढंच वेळ लागेल आणि यात कंपन्यांना खर्च खूप कमी येईल आणि सर्व वयागट वयोगटातले लोक स्वस्तात हे घरी बसून बघू शकतील जसं की याची मेंबरशिप दिल्या जाते ओके तर अशा टोटल एटी वन कंपन्या त्यातली एक झील कंपनी आहे फेमस आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे ह्या एक्क्याऐंशी कंपन्यांची लिस्ट सोबतच मी आधी सांगितलेलं एफ एम सेक्टरची लिस्ट ती मी एका पीडीएफमध्ये दिलेली आहे एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे ती तुम्ही वापरू शकता ओके फक्त ती नाईन्टी नाईन रुपीजला आहे एवढंच त्यावर काय बंधन आहे आणि त्यात फंडामेंटलचे गोष्टी पण मी दिलेल्या आहेत चला मी तुम्हाला दाखवतो त्यात काय काय गोष्टी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला त्या कंपन्यांचे नावं दिसतायत आहेत जसं की हिंदुस्तान युनिलेवर नेस्ले डावर ब्रिटानिया ओके आणि या साईडला या सर्व कंपन्यांचे या सर्व कंपन्यांचे करंट प्राइस काय आहे प्राइस टू अर्निंग रेशो मार्केट कॅपिटलायझेशन काय डिव्हिडंट इल्ड काय प्लीज पर्सेंटेज वगैरे काय पीईजी रेशो याचा अर्थ काय किंवा रिटर्न ऑन कॅपिटल म्हणजे काय की कॅपिटलवर त्यांनी किती रुपये आपल्याला रिटर्न दिला आहे आणि याचे तीन ते पाच वर्षाचे रेकॉर्ड्स या ठिकाणी सर्व दिलेले आहे खूप मोठी फाईल आहे ही आणि ही तुम्हाला मी ॲज इन द फॉर्मॅट ऑफ एक्सेल देणार आहे तर या जर विकत घ्यायचे असेल तर यातले एवढे कंटेंट आहे बाकी तुमची इच्छा आता एक प्रश्न आहे तुम्हा सर्वांना शेवटचा सेक्टर कुठला असू शकतो शेवट शेवटचा सेक्टर कुठला असू शकतो एवढे सगळे सेक्टर तीन सेक्टर बघितले तुम्ही त्या तीन सेक्टरच्या मानाने चौथा सेक्टर हा तुम्हाला गेस करायला सोपा जाणार आहे कारण की हे तीन सेक्टरची जी बेस आहे तो बेस बनवतो हा चौथा सेक्टर ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे आय टी अँड सॉफ्टवेअर सेक्टर आता वरील सगळ्या गोष्टी आपण बघितल्या बदललेली जीवनशैली बघितली ग्राहकापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर ऑब्विसली गरज असते वेबसाईटची सॉफ्टवेअरची किंवा त्याच्याच्या त्याच्याशी रिलेटेड सेवांची तर त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या सेवा आहे सुविधा आहे त्या आपल्याला आय आणि सॉफ्टवेअर कंपन्या प्रोव्हाइड करतात तर आय टी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांचं सेक्टर आणि त्यातील शेअर हे बेस्ट सोल्युशन आहे आगामी काळासाठी शिवाय शे यांचे शेअर सुद्धा ऑल टाईम डिमांडेड आणि ऑल टाईम हिट असतात फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी सांगतो इन्फोसिस ओके इन्फोसिस सेक्टर तुम्ही जर बघितलं एकोणीसशे पासून जरी इन्फोसिस आय बी एम किंवा टी सी एस कंपन्याबद्दल ऐकत आला तर ह्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन या कंपन्यांचे डिमांड आणि या कंपन्यांचं काम सुद्धा अतिशय चांगलं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट मी असं सांगेन की याच्यात जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा अभ्यास करूनच इन्व्हेस्टमेंट करा आणि फक्त कुणाच्या सांगण्यावर जाऊ नका तुम्हाला जर कोणी सांगितलं तर त्याला पहिल्यांदा एकदा क्रॉस व्हेरीफाय करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तुम्हाला जर कुठलाही शेअर विषयक माहिती शोधायची असेल तर युव्हे मराठी आणि इंट्राडे ट्रेडिंग यु मराठी डिलेवरी शेअर्स युव्हे मराठी डीमॅट अकाउंट असं टाईप करून तुम्ही युट्यूबमध्ये सर्च करा जेणेकरून जास्तीत जास्त माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने पोहोचेल हे जे नाव आहे ते शेअर मार्केटशी रिलेटेड नाही आहे बरोबर त्यामुळे गरजेचं आहे की हे तुम्ही आधी टाईप करावं आणि त्यानंतर त्या शेअरचा टॉपिक टाईप करावं ओके हा माझा आहे व्हॉट्सअप नंबर टेलिग्राम लिंक माझी आहे टेलिग्राम लिंकवर तुम्ही जर जॉईन झाला तर मी जास्तीत जास्त योग्य पद्धतीने तुम्हाला माझा फीडबॅक तुम्हाला माझं नॉलेज आणि नवीन जे शेअर आहे ते देऊ शकतो सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन दाबा लाईक आणि शेअर करा आपल्याला अजूनही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कळवा धन्यवाद